म्हणजे मला तर हे समजतच नाही की आता आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना, त्यांच्यासोबत 50 लोक आहेत, आम्ही 115 लोक आहोत, त्यांना आम्ही मुख्यमंत्रीपद दिलं आहे. काल त्यांचे 9 आणि आमचे 9 असे मंत्र्यांची शपथ झालेली आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांचं दुःख जरा वेगळं आहे आणि ते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पवार साहेबांनी असं पण म्हटलं की मी ज्या वेळेला काँग्रेस सोडली त्यावेळेला मी पक्ष पण बदलला आणि चिन्हही देखील बदललं, शिवसेनेच्या चिन्हावरून वाद का करतायत? असं आहे की ज्यावेळी त्यांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते, डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा? कोणालाही कसे बदलता यायचं? आज कायदे तयार झालेले आहेत, त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते, त्यामुळे ती कायदेशीर लढाई शिवसेना करते आहे, शिंदे साहेब करत आहेत. सर, शिवसेना तोडली असं सुशील मोदी म्हटलं तर भाजपने शिवसेना तोडली आहे का, तो फोडली आहे का, झालं त्याचं उत्तर दिलं तुम्हाला. आता तुम्हाला कसं आहे की दिवसभर बातमी चालवायची असल्यामुळे तुम्ही त्याचे वेगवेगळे अर्थ लावा चालवत राहा. तुम्ही काय करता, तुम्ही काय करता, सुशील मोदींचं पूर्ण वाक्य ऐकलं का तुम्ही? नाही ऐकलं. त्यातलं अर्धवट तुम्हाला चालवायचं, तुम्ही चालवा.